चालली आहे मच्छी घ्यायला मच्छी मार्केटमध्ये. दीपक घरी आहे तर मला म्हटला मच्छी घेऊन या. आणि महिन्यातून दोन महिन्यातून मी मच्छी वगैरे आणते पण बघू काय मिळतं आहे मच्छी. अरे बापरे काय गर्दी आहे. ए देवा अर्धा तासाशिवाय मी काय बाहेर पडणार नाही मला वाटतं आहे. आणि दीपक घरी असल्यामुळे करते नाही तर मला एकटीला एवढं जमलं नसतं आणायला. तर जाऊ की नको एवढं गर्दीमध्ये. आणि मच्छी सिरियसली खूपच महाग मिळेल आपल्या काय बजेटमधलं बघू. दीपक मला म्हणतो आहे सुरमई वगैरे आण पण सुरमई काय आपल्या आणण्याच्या ह्याची नाही आहे. आणि तो आयशला बघतो आहे. आणि शेटियार चल ठीक आहे. आणि आयाशी दुपारची शाळा चेंज झाली आहे 12:15 ते 2:15. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की म्हणजे मला खूप टाईम मिळतो आहे त्याचं हे करायला. आणि त्याचं खाण्यापिण्याचं बिघडलं आहे ना तर आज त्याला मी सँडविच देणार आहे. बघू तो करतो आहे का मागं बघू शकता एवढी गर्दी आहे. या गर्दीमधून मी बाहेर पडेन की नाही की काय घेईन की नाही हेच मला सुचत नाही आहे. काय घेऊ सो लेट सी बघू काय मिळतं आहे काय नाही. एवढ्या गर्दीमध्ये जायचं आहे आणि घ्यायचं आहे महाग तर मिळतं. बाहेर पडलेली आहे. घेतली कोळंबी घेतली आणि सुरमई घेतली. सुरमई म्हणजे छोटी मिळाली म्हणून मी सुरमई घेतली. नाही तर मोठी असेल ती 500-600 ही 200 रुपयाला होती. म्हटली ठीक आहे म्हणजे जेणेकरून 2 दिवस आम्ही खाऊ. म्हणजे आत्ता मी आज बनवेन आणि शुक्रवारी बनवेन त्या इंटेन्शन वाईज मी घेतली आहे. त्यामुळे 200 रुपयाची घेतली. आणि दीपक सुरमई 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 असं करत होता. म्हटली चला ठीक आहे 200 रुपये म्हणजे असे चिकन आपण खातो वगैरे 200 रुपये तर होऊन जातं. हे तर 2 टायमाला होऊन जाणार आहे माझी. तर छान वाटतंय. आणि आता मी घेऊन जाते दीपकला जिमला सुद्धा जायचं आहे. नाही तर तुम्हाला बोंबलात बसेल की किती वाजलंय किती नाही. त्याला मी आयांशी अंघोळ घालायला सांगितलेली आहे तर तो घातली असेल की माहिती नाही. मग त्याला जिमला जायचं त्याचा टायमिंग निघून येतो कारण जिम बंद होईल. आणि आयांशला पण स्कूलमध्ये सोडायचं ना त्यामुळे बरोबर जाते. आणि पटापट जेवणाच्या आवरावर करते. आणि आयांशला सँडविच बनवून द्यायचं आहे. चला किती चालली मच्छी 300 रुपयाची मला बोलते 400 रुपये 300 रुपयाची मच्छी आणली आणि मला बोलते 400 रुपये तोंड बघ तुझं 200 रुपयाची मच्छी आणली प्लीज समजलं ना. एवढी स्वस्त भेटत भेटू शकत नाही. स्वस्त बिस्त काही नाही याच्यामध्ये चिकन आलं असतं. तब्येत ठीक नाही आहे म्हणून म्हटली चला जाऊ दे मी खाऊया सुरमई खाऊया. तू खा थोडीशी दूध नाही दूध आणली चिकन वाटतं 300 रुपयाची 2 टायमाला होऊन जाईल ना. मला एवढं मच्छी नाही आवडत पण तू खातोस ना म्हणून खाते मजबूत फक्त बिल माझ्यावर वाटत. नको नॉनव्हेज खात नाही तर दाखवायचं कुठेतरी जाऊन बाबा बंगाली असत ना तिकडे जायचं नाही यार खाते नाही काय ना. बॉईल बॉईल एक पण नाही खात आहे. परत काहीच ना ऑमलेट नाही खात आहे. काहीतरी खाल्लं पाहिजे ना. काहीच नाही खाते बाबा बंगाली असत ना ते ट्रेनमध्ये ॲड असत ना बाबा बंगाली हे नाही ते नाही तिकडे तिला दाखवलं पाहिजे. Thank you.
आता आयांसचे टिफिन रेडी करते म्हणजे दुपारला तो जेवेलला तर आता स्कूलमध्ये जाईल हाफ ॲन आवर ओके ओके अर्धा तासाने तो स्कूलमध्ये जाईल तर त्याच्यासाठी मी सँडविच ब्रेड सँडविच करते तर जरा तेल माझ्याकडं जास्तच पडलं तर यार तर यामध्ये मी हे बघू शकता बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आणि कोथिंबीर याला फोडणी वगैरे दिली नाही आहे फक्त तेल वरून टाकलं आहे आणि आता हे फ्राय करते फ्राय म्हणजे असे शेकून घेते तर आणि एकदम क्रिस्पी झाले ना ठीक आहे कारण घेतो ना असं ब्रेड वगैरे खातो दीपक सकाळी नाश्ता करत होता ना तो ब्रेड खात होता म्हणून म्हटली चला बटाटा बॉईल करून त्याच्यामध्ये ब्रेड देते म्हणजे तो टिफिनला खाईल आणि सगळ्या मुलांसोबत तो बसून खातो ना त्याच्यामुळे अजून म्हणजे प्रश्नच नाही आणि हे दोन खाईल टीचर म्हणते त्याला वेगवेगळं द्या दुसऱ्यांच्या टिफिनमध्ये खातो तो होता म्हटली चला आता वेगवेगळंच जेवूया आपण ट्राय करूया तो खातोय तर मग काय हरकत नाही आहे आणि इथे सुरमई मस्तपैकी हे करून घेतलंय मी मीठ मसाला घरचा मसाला वगैरे लावून आणि काय म्हणतात आमच्याकडे तर कोकम म्हणतात तर कोकम पिळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान मी फ्राय करू दे प्लस कोळंबी पण धुवून घेतली आणि ती इथे मी मसाला फ्राय करायला ठेवलेला आहे आया दीपक त्याचं खूप महिन्यानंतर कबड साफ करतो तो जिमला गेला नाही जिमला संध्याकाळी जाईन बोलला थकला होता थकला मीन्स त्याचं तब्येत ठीक नाही आहे थोडी म्हणून त्याला ऑफ मिळाली आहे सुट्टी मिळाली मी म्हटली चालेल ठीक आहे हेल्थ महत्त्वाची आहे तर भरभर आवरते नंतर मला कपडे धुवायचे आहेत आयशला तो ड्रॉप करायला जाईल त्या अगोदर मला हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे शिकून घ्यायचं आहे झालेलं आहे हे सँडविच आता ह्याला मी पीस करेन ह्याचे बारीक बारीक पीस करेन आणि आयशच्या टिफिनमध्ये देईन वाजलेत 12 त्याची तयारी करायची त्यानंतर मला भाग करेन सुरमई फ्राय करायची अब्बो हो 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 किती काम आहे तुम्हाला बाय ये चल शाळे अरे बाय 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 त्याला मी पाहिजे चल ना बाय चल ना मी नाही जा तू जा अरे नाही ना जेवते वाव माझं जेवण सगळं झालेलं आहे बघू शकता सुरमई फ्राय कोळंबी रस्सा भाकऱ्या आणि जी कोळंबीचा रस्सा तुम्हाला दिसतोय ना त्यामध्ये ना आमचा घाटी मसाला आमच्या आई जो मसाला बनवतात ना एकदम लाजवाब म्हणजे त्याची टेस्ट ना दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष त्या मसाला साठवून ठेवल्या ना तर खरंच खूप राहतो चांगला राहतो आणि त्याची चवही भन्नाट असते आणि त्या ह्याच्यामध्ये मी एकच कोकम टाकलेला आहे कारण का माहिती आहे का दीपकला ना मच्छी आणि कोकम किंवा आंबाड ह्याच्यापासून खूप एलर्जी आहे मला असं वाटतं ना खूप लोकांना म्हणजे माझ्या सासरच्या इकडची माणसांना मी बघितलं की मच्छीमध्ये ना सहसा ना कोकम किंवा आंबट कमी टाकतात पण आपल्या कोकणातल्या माणसांना असंच अजिबात जमत नाही कारण त्यांना मच्छीमध्ये आंबट नसेल ना तर एकच एकही घास म्हणजे गिळला जात नाही तर म्हणून मी थोडंसं कमी टाकलेलं आहे पण मी सुरमईमध्ये ना मस्तपैकी ना असं पिळून टाकलेलं आहे कोकमाचा रस त्याच्यामुळे तेवढं काही त्याला जाणवणार नाही एवढं काही दीपकला कळत नाही की याच्यामध्ये काही त्याला फक्त खायला मिळते ना वध झालं तर इथे बांगलादेश आणि इंडियाची मॅच चालू आहे मी पण कधीकधी इंटरेस्ट घेते जेव्हा पाकिस्तान आणि इंडियाची मॅच होती ना मी स्टार्टिंग टू एंड बघितलं आणि खरंच यार काय विराट कोहलीने सगळ्यांना धुतलं काय ते छक्के होते काय ते शेवटचे बॉल काय ते रन आहा हा हा काय मॅच होती ती खरंच म्हणजे शेवटी आपण होप्स सोडून दिलं होते ना ती मॅच अशी येईल वाटलंच नव्हतं आणि तेही विराट कोहलीने हार्दिक पांडे वा 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 काय मॅच खेळले तर कधीकधी इंटरेस्ट येतो मॅच बघण्यामध्ये त्याच्यामुळे कधीकधी दीपक वगैरे असेल तर मी पण बघून घेते मला काही समजत नाही फारसं पण येस जरा ते थोडं इंटरेस्टिंग असेल ना शेवटचे बॉल त्याच्यामुळे मज्जा येते तर तो आता बघतो आहे आयशला पण आणायला जायचं आहे त्यामुळे मी पण भरभर आवरून घेते इव्हन माझं किचनचं पण सगळं आवरायचं आहे आणि खाल्ल्या खाल्ल्या मला निघता येणार नाही पण तरी पण खरंच खूप टाईम झाला होता आणि मला निघायचंच होतं तर जेवली मस्त आणि मस्त खाल्लं
तर दीपकलाच पाठवत होती की जा आयशला घेऊन ये, पण तो जेवतो आहे आणि त्याची मॅच चालू आहे, लाईव्ह मॅच चालू आहे, T20 चालू आहे, त्यामुळे तो बोलला की जा रेश्मा तू जा, म्हणजे चल ठीक आहे. तर जेवली आणि बसली पण नाही 5 मिनटं, भांडी वगैरे तशीच करायची आहेत, किचन माझं तसंच बाकी होतं, तर ते सुद्धा मला क्लीन करायचं आहे. आणि 5 मिनटं अगोदर स्कूलच्या गेटवरती उभं राहायचं, नाही तर टीचर ओरडतात, नाही तर काही काही पॅरेंट्सना 5 मिनटं लेट होतात, त्यामुळे मग मुलं तशीच उभी राहतात, बाकीची मुलं जातात आणि त्यांची मुलं तशी राहतात, पण त्यांचा टायमिंग आहे फक्त की तुम्ही 5 मिनटं अगोदर या. तर आता जाते. आणि हो, मी जेवण कसं झालं मी दीपकला विचारलं नाही, कारण की T20 मॅची लाईव्ह होती, त्यामुळे मला यूट्यूबचं रेस्ट्रिक्ट पडू शकतं, त्यामुळे त्याला विचारलं नाही. खरंच खूप छान झाली होती, मस्त झाली होती, खूप टायमानंतर असं मच्छी खाली ना म्हणून छान वाटलं. आणि आता एवढं जेवली तर भरभर चालायची पण हे होत नाही. चला अयाच टिफिन खाल्ला शेण तो बघू दे टिफिन खाल्ला का, टिफिन खाल्ला शनी तू काय तू टिफिन खाल्ली का, टिफिन खाल्ली ना शोनी सगळी की आणली परत? अरे वा चिकू तू खरंच खाल्लंस, आयांश तू खरं खाल्लं सँडविच? हा बाबू खरं खाल्लं शोना तू आयांश? आता आयांश स्कूलमधून आला तर मी त्याला नेहमी 2 वेलचे केळं खाऊ घालते. तर बघ चला व्हिडिओ एंड करते. अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.